शालिवाहन शके अर्थात मराठी कालगणनेनुसार गुढीपाडव्याचा दिवस हा नववर्ष दिन म्हणून आपण साजरा करतो, पण अनेकदा या प्रश्नाचं उत्तरच माहिती नसतं की याला म्हणजे या गुढीपाडवा साजरा करण्याच्या पद्धतीला मराठी कालगणनेला सुरुवात कधी झाली। याच प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। नमस्कार, मी हरिता पुराणिक, तुम्ही पाहताय मुंबई तक। 2000 वर्षांपूर्वी उत्तर भारतात सातत्याने परकीय टोळ्यांची आक्रमण व्हायची। त्यात अत्यंत पराक्रमी राजा जो कोणी असायचा तो आपली स्वतंत्र कालगणना प्रचारित करायचा। त्यात विक्रमादित्य आणि शालिवाहन हे सुद्धा पराक्रमी राजे होऊन गेले। त्यांनी आपल्या कालगणना चालू केल्या। त्यानंतर इतरही काही राजांनी आपल्या स्वतंत्र कालगणना चालू केल्या। इथून या कालगणना पद्धतीला सुरुवात झाली। चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा हिंदू कालगणनेप्रमाणे नव्यान वर्षाचा पहिला दिवस। या दिवशी ब्रह्मदेवाने सर्व सृष्टी निर्माण केली असं मानलं जातं। हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे आणि या दिवशी संपूर्ण दिवसात कुठलेही कार्य करायला धर्मशास्त्राची अनुमती आहे। अशी एक आख्यायिका आहे की प्रभू रामचंद्र रावणावर विजय मिळवून अयोध्येत आले तेव्हा आनंदाची गुढी विजय गुढी उभारली गेली। ॲक्च्युली ही गुढी हा विजयध्वजच आहे, त्याच्यावर ते भांड आहे, ते कापड आहे, तो विजयध्वजच आहे, तो लांबून दिसतो म्हणून गुढी उभारली जाते। आणि हा खूप जुना सण आहे, निदान 1500 ते 1700 वर्षापासून हा साजरा केला जातो असा इतिहासात हे दिसतं। आणि नुसतं महाराष्ट्रातच नाही तर साऊथमध्ये युगादी म्हणून कर्नाटकात होतो, याच्याच 15 दिवसांनी बैसाखी येते। तर या सणाचा आणि चैत्र महिन्याचा आणि वसंत ऋतूचा नवतेचा पालवीचा संबंध जवळचा आहे। आणि हिंदूंचे सण गुढीपाडव्यापर्यंत येऊन एक हॉल्ट घेतात आणि मग नंतर परत श्रावणाच्या दरम्यान सुरू होतात, त्यामुळे हा असा एक मार्किंग पॉइंट आहे गुढीपाडवा हा। म्हणून गुढीपाडव्यापासून मराठी कालगणनेनुसार नववर्षाला सुरुवात होते। आता पुढचा प्रश्न आपल्याला जो पडतो तो की गुढीपाडवाच का, याच दिवसाला का महत्व आहे, हाच दिवस का निवडला गेलाय? तर त्याबद्दल बोलताना कालनिर्णयचे सहसंस्थापक जयराज साळगावकर म्हणाले, याच्या इतिहासाबद्दल बोलायचं तर आपल्याकडे जेव्हा शक आले त्यांच्या टोळ्या घेऊन आणि त्यांनी हल्ला केला तेव्हा शालिवाहन या राजाने नांदेडला होता तो आणि कुंभारांच्या वस्तीमध्ये मातीची भांडी बनवण्याच्या त्याचं वास्तव्य होतं। ते कुंभ मातीची फौज त्यांनी निर्माण केली आणि त्या मातीच्या फौजेने त्याच्यात तिने त्याने जीव ओतला अशी समजूत आहे। परंतु ते कॅमोफ्लॅज अशा प्रकारचं गोष्ट असावी जशी शिवाजी महाराजांनी बैलांच्या शिंगाला मशाली लावल्या होत्या, आजही तसा कॅमोफ्लॅज होतो। आणि त्यांनी ते शकांचं आक्रमण परतवून लावलं आणि त्या निमित्ताने हा शालिवाहन शक सुरू झाला। कुठलाही राजा जेव्हा एका पातळीवर पोचतो मोठ्या तेव्हा त्याची इच्छा असते की माझ्या नावाने शक सुरू व्हावा, किंवा त्याच्या चाहत्यांची इच्छा असते की आपण या दिवसापासून कालगणना सुरू करावी। तशी शालिवाहनाची हा शालिवाहन शक गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वर्ष साजरं केलं जातं। त्यामुळे हा विजयाचा दिवस आपल्या आयुष्यात स्फूर्ती घेऊन येणारा दिवस, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आनंद घेऊन येवो या सदिच्छेसह इथेच थांबते। तुम्ही मात्र पाहत रहा मुंबई तक। धन्यवाद।